Good morning, my dear students. आज आपण एक रिव्हिजन वजा लेसन पाहणार आहोत. आपण याला लेसन म्हणू शकत नाही. इट इज वन काइंड ऑफ अन ॲक्टिव्हिटी. इथं काय असेल तर आपण बॉडी पार्ट्स याच्या पाहणार आहोत. बॉडी पार्ट्स म्हणजे शरीराचे अवयव. ठीक आहे, मग आता शरीराचे अवयव बघा आपले कोणकोणते आहेत. हात, पाय, नाक, डोळे, हे सगळे आपले काय आहेत, शरीराचे अवयव. ठीक आहे, मग आपण याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो. आय, नोज, इयर, हेअर, बरोबर, अशा पद्धतीचे काय त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ठीक आहे, तर आता पुन्हा एकदा आपण याची रिव्हिजन पाहणार आहोत. ठीक आहे, बघा आता तुमच्यासमोर एक सुंदर असं पिक्चर येईल बाळा. काय येईल? सुंदर असं एक चित्र. व्हॉट इज इट? तर काय आहे इथं बघा, तुम्हाला काय काम दिलेलं आहे. तर इथं दिस इज अ पिक्चर, हे चित्र आहे. आणि हा जो ॲरो दिसतो, जस्ट होल्ड ऑन अ मिनट, होल्ड ऑन अ मिनट, विल चेंज द कलर ऑफ दिस ॲरो. ठीक आहे, हा जो ॲरो, हा ॲरो दिसतो, हा कोणत्या पार्टचा आहे हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. ठीक आहे, आता बघा इथे तुम्हाला ॲरो दिसतोय, कोणताही सांगा हे. मग दिस इज काय आहे, लेग. कोणताही सांगा हा लेग. दिस पार्ट इज ऑफ अ लेग. सेकंड बघा, त्यानंतर कोणता आहे. आता इथं बघा, इथं व्हॉट इज इट, इथं तुम्हाला चित्र कोणतं दिसतंय. तर आता इथं कोणतं आहे, दीज आर द आईज, डोळे. मग इथं बघा, माउथ आहे, नोज आहे, आय आहे, इयर आहे. माउथ म्हणजे तोंड, बरोबर, नोज म्हणजे नाक, आय म्हणजे डोळे, इयर म्हणजे कान. आता यांचं स्पेलिंग बघा, एम ओ यू टी एच, माउथ. काय झालं, एम ओ यू टी एच, माउथ, दॅट इज तोंड. एन ओ एस ई, नोज, नोज म्हणजे नाक. ई वाय ई, आय, आय म्हणजे डोळे. ई ए आर, इयर, इयर म्हणजे कान. मग आता मला सांगा, हे जे चित्र दिसतं, ह्या चित्रामध्ये ॲरो कोणत्या ठिकाणी वळवणो. तर आय, काय आहे ते, आय, ई वाय ई, बरोबर, दॅट इज आय. तुम्ही म्हणायचं आहे मी जसं जे जे काही शब्द म्हणतो, दॅट शब्द, दॅट वर्ड्स मस्ट बी रिपीटेड बाय यू, ते शब्द तुम्ही काय करायचं आहे, पाठोपाठ म्हणणं गरजेचं आहे. वन्स अगेन, आय, ई वाय ई, आय म्हणजे डोळे. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण ती शब्द म्हणणार. आता पुढे बघा आणखीन एक, व्हॉट इज इट, हे काय आहे. आता इथं सांगा बळा ना. मग आता इथं ॲरो बघा, इथं तुम्हाला बरोबर ह्या तळामध्ये पाहायला मिळेल. आता इथं कोणकोणते आहेत, ए आर एम, आर्म, आर्म म्हणजे हात आपण म्हणू. लेग, एल ई जी, लेग, पाय आहे. F O O T, फूट, फूट, पायाच्या तळवा आपण म्हणून त्याला. K N E E, नी, नी म्हणजे गुडघा. आता ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतात, दीज आर द फूट, बरोबर, द फूट इज राईट. F O O T, फूट, हे काय आहे, बरोबर उत्तर इथं आहे, बरोबर आहे. बघा पुन्हा एकदा, F O O T, ज्या बाणानं दाखवणार, दाखवलेला शरीराचा अवयव कोणता आहे, तर फूट, एफ ओ ओ टी, फूट हा आहे. ठीक आहे, नेक्स्ट, व्हॉट इज इट. आता इथं बघा, आता हा नी दाखवलेला आहे. त्यानंतर इथं बघा तुम्हाला पाहायला मिळेल, हा, आता हा कोणता आहे सांगा, इथं हा कोणता आहे, हा, हाताचा भाग दाखवलेला आहे. ए आर एम, आर्म, एल ई जी, लेग, एफ ओ ओ टी, फूट, आणि के एन ई ई, नी दिलेले आहे. मग ह्यामधला कोणता भाग आहे बळांनो, आर्म, म्हणजे तुमचा हात, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, हँड,
सुद्धा आपण काय म्हणता येईल, आपल्याला म्हणता येईल HAND, हँड किंवा आर्म आपण म्हणू, ठीक आहे. आणखीन बघा, आता इथं हेड शोल्डर नीज अँड टोज कविता तुम्ही पाहिली असाल, म्हटलं असाल, ठीक आहे. आता इथं बघा, इथं कोणता आहे, हां आता खांद्याचा भाग दाखवला. इथं खांद्याला आपण काय म्हणतो, SHOULDER म्हणायचं कसं, शोल्डर SHOULDER शोल्डर. नेक NECK नेक, नेक म्हणजे मान. HAND हँड म्हणजे हात. HAIR हेअर म्हणजे केस. आता चारही पैकी हा जो बाणाला दाखवलेला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, शोल्डर खांदा. इथं खांद्याचा भाग दाखवलाय, कोणताही सांगा मग, SHOULDER शोल्डर. शोल्डर हॅज बीन गिवन, शोल्डर हॅज बीन शोन इन दिस पिक्चर. त्या चित्रामध्ये तुम्हाला शोल्डर इथं दाखवलेली पाहायला मिळेल, ठीक आहे. स्पेलिंग बघा शोल्डरचं, SHOULDER अशा पद्धतीनं हे स्पेलिंग तुम्ही पाठ करायचं आहे, ठीक आहे. बरोबर, पुढे जाऊ आपण. व्हॉट इज इट, काय आहे, नेक. आता इथं बघा, मानेजवळ दाखवलंय बघा, हा जो मानेचा भाग आहे बरोबर, हा मान आपण याला मान म्हणतो, शरीराचा अवयव आपलं शोल्डर, नेक, हँड, हेअर. मग असे आपण पाहिलं, शोल्डर म्हणजे खांदा, नेक म्हणजे मान, हँड म्हणजे हात, हेअर म्हणजे केस. मग कोणता भाग आहे आपला इथं, नेक, मान आपण म्हणतो. मानेच्या भागाला इंग्रजीमध्ये नेक असं म्हटलं जातं. सो NECK नेक इज कॉल्ड ॲज अ पार्ट ऑफ अ बॉडी, मान. आणखीन बघा, हां तर इथं हँड हात दाखवलेला, इथं पुन्हा तेच आहे प्रश्न, इथं शोल्डर, नेक, हँड, हेअर. मग हा भाग कोणता सांगा, हँड, HAND हा हँड बरोबर, हँड HAND हँड म्हणजेच हात, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, हे जे अवयव आहेत शरीराचे अवयव तुम्हाला सांगायचे आहेत. आता इथं बघा बघा, हे केसाचा भाग दाखवलाय, केस कोणते सांगा, इथं. आता पुन्हा पुन्हा रिपीट करणार नाही, शोल्डर, नेक, हँड अँड द हेअर, HAIR हेअर म्हणजे काय, केस, ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर बघा, गुड जॉब. तर अशा पद्धतीनं तुम्ही अतिशय सुंदररित्या काय केलेलं आहात, तर शरीराचे प्रत्येक अवयव इथे सांगितलेले आहात, याबद्दल यू हॅव डन अ व्हेरी वेल, गुड जॉब, ठीक आहे. तर मग आता तुम्हाला एक होमवर्क देतो, काय होमवर्क आहे, तुम्ही सगळ्या बॉडी पार्ट्सची नावं तुम्ही काय करायचे, लिहून इथं पाठवणार आहात, ठीक आहे. डेफिनेटली आय विल बी वेटिंग फॉर युअर होमवर्क. सो टिल देन वी विल स्टॉप ओव्हर हियर. एन्जॉय युअर डे. थँक्यू.